नमस्कार प्रेक्षको हो, मी स्वाती गोडसे, टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज टॉक टाईममध्ये आपला विषय आहे संधिवात, गुडघेदुखी आणि क्यूईस ॲक्टिव्ह रोबोटिक उपचार पद्धती. आणि या विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, स्पोर्ट इंजुरी स्पेशलिस्ट डॉक्टर नीरज आडकर. तर डॉक्टरांचं आपण स्वागत करण्याआधी मी डॉक्टरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. साईश्री रोबोटिक सर्जरी सेंटर पुणे इथून, तसंच या क्षेत्रात डॉक्टर नीरज आडकर यांना 18 वर्षांमध्ये 6,000 अधिक शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव आहे. डॉक्टर नीरज आडकर यांनी KM हॉस्पिटल पुणे इथून पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री संपादित केलेली आहे, तसंच शाल्बी हॉस्पिटल अहमदाबाद इथून जॉईंट रिप्लेसमेंट फेलोशिपही त्यांनी मिळवली आहे. तर ऑर्थोस्कॉपी आणि स्पोर्ट मेडिसिन स्पेन इथून फेलोशिप त्यांना मिळाली आहे. तर ऑस्ट्रेलिया इथून संगणकाच्या मदतीनं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये फेलोशिपही त्यांनी घेतली आहे. तसंच ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये देखील सहभागी होत आलेले आहेत. तर साईश्री हॉस्पिटल मध्ये सर्व ऑर्थोपेडिक सोयी सुविधा या 24 तास उपलब्ध आहेत. आणि हे हॉस्पिटल NABH मान्यता प्राप्त आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते देखील त्यांना बेस्ट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल 2017 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर डॉक्टरांशी आपण चर्चेला सुरुवात करूया. तर संधिवातावरती रोबोटिक उपचार पद्धती, रोबोटिक सर्जरी कशा पद्धतीनं काम करते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर डॉक्टरांचं आपण स्वागत करूयात. डॉक्टर, तुमचं टॉक टाईम आमच्या खास कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार डॉक्टर. खर तर आजचा आपला विषय डॉक्टर अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच अनुषंगानं पहिला प्रश्न आपल्याला असा डॉक्टर, रोबोटिक सर्जरी ही बऱ्याच वर्षांपासून खरं तर केली जाते, या सर्जरी विषयी आपण काय सांगाल? रोबोटिक सर्जरी नुसतंच ऑर्थोपेडिक्स नाही तर आरोग्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, युरोलॉजी असेल, जनरल सर्जरी असेल, म्हणजे पोटाच्या शस्त्रक्रिया असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये रोबोटिक सर्जरी ही गेले कित्येक वर्ष केली जाते. ऑर्थोपेडिक्स मध्ये गेले दशकापासून ही सर्जरी प्रचलित झाली आहे जास्त. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सर्जन जी शस्त्रक्रिया करत असतो तो रोबो हा ऍक्च्युली शस्त्रक्रिया करत असताना त्या सर्जनला मदत करतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जी शस्त्रक्रिया मी सर्जन म्हणून करतो तर ती ऑन टेबल क्रॉस चेक करण्याचं काम रोबो करतो की डॉक्टर व्यवस्थित काम करतायत का नाही. ह्याच्यामध्ये डॉक्टर कुठलं चुकीचं काम करत नसतात, पण एक आपण डबल चेक केल्यासारखं असतं, कारण पेशंटच्या किंवा रुग्णासाठी ही वन्स इन लाईफ टाईम प्रोसिजर असते, त्याच्यामुळे ती तेवढीच खात्रीलायकरित्या किंवा प्रिसाईज होणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि रोबो हे काम करत असतो जेणेकरून ही शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने आपल्याला करता येते. डॉक्टर, याच विषयासंदर्भातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे रोबोटिक सर्जरीचे नेमके काय फायदे रुग्णाला होत असतात? सो रोबोटिक सर्जरी आपण ऑर्थोपेडिक्स बद्दल किंवा आता गुडघ्याच्या शस्त्रक्रिया ज्या आहे रोबोच्या मार्फत केल्या जातात, लवकरच खुब्याच्या शस्त्रक्रिया किंवा बाकीचे पण ऑर्थोपेडिक्स मधले जे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन आहे ह्याच्यामध्ये पण रोबोटिक सर्जरी आता येऊ घातलेली आहे. ह्याच्यामध्ये जी शस्त्रक्रिया केली जाते, मी मगाशी सांगितलेलं असं की अधिक अचूकतेने करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर ऑपरेशनच्या पूर्वीच पायाला, आता आपण गुडघ्याच्या शस्त्रक्रियाबद्दल माहिती घेऊया, तर पायाला आलेला जो बाक आहे तर तो किती डिग्रीमध्ये बाक आलेला आहे, पाय पूर्ण सरळ होतोय का नाही, तर हे विविध पॅरामीटर जे आहे त्याच्यावरनं एक 3D मॉडेल रोबोमध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये तयार केलं जातं. आणि हे तयार केल्यानंतर आपण ऑपरेशनच्या पूर्वीच याच्यामध्ये हे आपण किती अँगलमध्ये सरळ करणं जरुरी आहे किंवा त्याला किती डिग्रीमध्ये त्याचं डिफॉर्मिटी करेक्शन, डिफॉर्मिटी म्हणजे पायाला आलेला बाक सरळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करून आपण ठरवतो की ह्या ह्या अँगलमध्ये हा इम्प्लांट बसला पाहिजे किंवा शस्त्रक्रिया झाली पाहिजे. तर ते अचूकतेने सगळं होतंय का नाही ते रोबो आपल्याला करण्यामध्ये मदत करतो. या शस्त्रक्रियेचे जर आपण फायदे जर विचारात घेतले तर एक ह्याच्यामध्ये अचूकता शस्त्रक्रियेमध्ये वाढते. याच्यात आता नवीन जे रोबो आलेले आहेत त्याच्यामुळं ऑपरेशनच्या दरम्यान लागणारा जो वेळ आहे ऍक्च्युअल ऑपरेशन तो पण आता कमी होतोय. त्यानंतर ऑपरेशन नंतरची जी रिकव्हरी आहे ती बरीच फास्ट होते आणि नंतरची जी रेंज ऑफ मुव्हमेंट आहे, हालचाल येते, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बराच फरक त्याच्यामध्ये बघायला मिळतो. आता ह्या नवीन रोबो मार्फत जे इम्प्लांट आपण बसवतो तर त्याच्यामध्ये हा सांधा दीर्घकाळ टिकण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल असं भविष्यात सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल हे क्रॉस चेक केल्यासारखं आहे, प्रिसिजन वाढवण्यासाठी आहे आणि पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही रोबोटिक शस्त्रक्रिया आहे, जेणेकरून हे रिझल्ट जे आहेत आपल्याला अजून सुपर फाईन
त्याच्यामध्ये करता येतं. डॉक्टर, इतकी वर्ष आपण रुटीन इन्स्ट्रुमेंटनी सर्जरी करत आलो आहोत, तर रोबोटिक सर्जरी लोकांनी नेमकी का घ्यावी याबद्दल काय सांगाल? हा अतिशय चांगला प्रश्न आहे की गेले आता कित्येक वर्ष दशक आपण म्हणूया की रुटीन इन्स्ट्रुमेंट्स वापरून, आम्ही पण पूर्वी रुटीन इन्स्ट्रुमेंट्स वापरून ही शस्त्रक्रिया करायचो, पण ज्यावेळेस रुटीन इन्स्ट्रुमेंट वापरून करायचो आणि आता हे रोबोटिकने करायला लागल्यानंतर त्याच्यामधला खरा फरक आपल्याला तो अनुभवायला मिळतो. तर ऍज अ सर्जन मी एक दोन अँगलनी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. एक सर्जन म्हणून आम्हाला काय वाटतं आणि पेशंटसाठी जे काय आहे त्याला कसा उपयोग होतो याचा, ह्याच्याबद्दल आपण बोलूया. तर सर्जन म्हणून जर मला विचारलं तर आज आम्ही हा क्यूविस ऍक्टिव्ह रोबोटिक सिस्टीम वापरतो. तर ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याच्या आधीच ऍक्च्युली ह्याच्यात प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग सगळं झालेलं असतं. त्याच्यामध्ये कुठल्या साईजचा इम्प्लांट त्याला बसणार आहे, किती याच्यामध्ये कट, हे सगळं कॉम्प्युटरवर सगळं मॅपिंग सगळं झालेलं असतं. ऍज अ सर्जन इट मेक्स माय लाईफ व्हेरी इझी की याच्यामध्ये मला या साईजचा इम्प्लांट बसणार आहे, या अँगलमध्ये बसवायचा, हे सगळे पॅरामीटर्स ऑलरेडी डिसाईड झालेले आहेत. त्याचबरोबर ऍक्टिव्ह रोबोटिक्समध्ये एकदा हे सगळं मॅपिंग करून दिलं ऑपरेशनच्या दरम्यान, म्हणजे आपण जी बोनची जी माहिती आहे म्हणजे पायाला आलेलं बाक आहे, ही सगळी माहिती आपण रोबोला पुरवल्यानंतर या ऍक्टिव्ह रोबोमध्ये ऍक्च्युअल रोबो हे सगळं काम करतो. आधीचे जे रोबो होते त्याच्यामध्ये आम्हाला ते हातात घेऊन ते बाकीच्या शस्त्रक्रिया करायला लागायच्या. ऍक्टिव्ह रोबोमध्ये रोबो अचूकतेने हे सगळं करतो, अगदी 0.5 मिलीमीटर किंवा लेस दॅन अ डिग्री एवढी प्रिसिजन त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळं सर्जनचं काम अतिशय सुलभ होतं. आणि त्याचबरोबर मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यात शस्त्रक्रियेच्या दरम्यान लागणारा वेळ पण कमी होतो सर्जनच्या दृष्टीने आणि अचूकता आपल्याला साध्य करता येते. पेशंटच्या दृष्टीने जर तुम्ही मला विचारलं की आपण रुटीन इन्स्ट्रुमेंट आपण हे करायचोच, आता रोबोटिक कशाला करायचं, तर एक सगळ्यात महत्वाचा मला फायदा रोबोटिक शस्त्रक्रियेचा असा वाटतो की आम्ही नी रिप्लेसमेंट करताना इंट्रा मेड्युलरी रिमिंग करायचं, म्हणजे बोन कॅनॉल मध्ये ते रिम केलं जायचं, हे रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये करावं लागत नाही. त्याच्यामुळे फॅट एम्बोलिझमचे चान्सेस कमी होतात, म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दात सांगायचं तर नंतरचे होणारे कॉम्प्लिकेशन कमी होतात. दुसरं त्याच्यामध्ये ह्या नवीन रोबोमध्ये जो स्किन इन्सिजन आहे किंवा ऑपरेशनसाठी लागणारी जी जखम त्याचा साईज आहे तो अतिशय कमी होतो आणि कमीत कमी जागेतून ही शस्त्रक्रिया करता येते. सॉफ्ट टिश्यू हँडलिंग म्हणजे बोनच्या आजूबाजूला जे सॉफ्ट टिश्यूज असतात ते कमीत कमी आपल्याला त्याचं हँडलिंग करावं लागतं. ते हँडलिंग कमी झालं की नंतर येणारे जे पायावर येणारे सूज आहे किंवा दुखणं आहे हे कमी ऑटोमॅटिकली होतं, त्याच्यामुळे रिकव्हरी पण फास्ट होते. त्यानंतर जर आपण गेलात की आता ह्या ऍक्टिव्ह रोबोटिक्समध्ये आम्ही ज्यावेळेस बोन मॅप करतो सगळं आणि इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्यावेळेस रोबो ऍक्च्युअल ज्यावेळेस काम करत असतो तर तो बोन सरफेसच्या बाजूला कधी जात नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आज आपण गुडघ्याचा सांधा जर विचार केला तर त्याच्या पाठीमागं खूप महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात, नर्व्स असतात, आजूबाजूला काही इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतात, तर ह्याला कुठल्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता अजिबात नसते या रोबोटिक शस्त्रक्रिये. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचे फायदे आहेत पेशंटच्या दृष्टीने पण. सो सर्जनच्या दृष्टीने पण चांगलं आहे की एक ऑन टेबल त्याच्यासाठी एक स्मार्ट असिस्टंट असल्यासारखा आहे तो ओटी मध्ये, ऍट द सेम टाइम पेशंटला पण त्याचे बरेच बेनिफिट आहे. बरं, तर प्रेक्षक हो, टॉक टाइम या आपल्या खास कार्यक्रमात डॉक्टर नीरज आडकर आपल्याला मार्गदर्शन करतात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, बघत रहा टॉक टाइम. खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि डॉक्टर नीरज आडकर आपल्याला मार्गदर्शन करतायत संधिवातावरती रोबोटिक सर्जरी कशा पद्धतीनं काम करते या विषयावरती आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊयात. तर डॉक्टर, या शस्त्रक्रियेसाठीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च साधारण किती असतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. लोकांना असं वाटतं की रोबोटिक सर्जरी म्हणजे अतिशय महागडी सर्जरी आहे आणि या आपल्याला परवडणार नाही. पण काय होतं की एका गुडघ्यासाठी हे सगळं जर बघितलं तर आम्ही ऍक्टिव्ह रोबोटिक्स मध्ये आधीचा सिटी स्कॅन करतो पायाचा आणि तर
हे सिटी स्कॅन किंवा हे सगळा खर्च धरून, रोबोचा खर्च धरून, त्याच्या दरम्यान लागणारे डिस्पोजेबल असतात आणि विविध काही इक्विपमेंट असतात जे पर पेशंट आपल्याला नवीन घ्यावे लागतात, असे सगळे मिळून 25 ते 30 हजारापर्यंत एक्स्ट्रा खर्च त्याच्यामध्ये येतो रुटीन शस्त्रक्रियेपेक्षा. त्यामुळे तो खूप जास्त प्रमाणात पण नाहीये आणि ऍट द सेम टाइम अद्ययावत आपण तंत्रज्ञानाने आपण हे करत असल्यामुळं हे पेशंटच्या दृष्टीने अतिशय बेनिफिशियल होतं. डॉक्टर, महाराष्ट्रातील पहिली क्यूव्ही सिस्टीम साईश्री हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे, तर ऍक्टिव्ह रोबोट सिस्टीम आणि क्यूव्ही सिस्टीम याविषयी आपण थोडक्यात सांगू शकाल का? अतिशय चांगला प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये आता रोबो, आपण मगाशी बोललो तसं की बरेच वर्षांपासून रोबोटिक सर्जरी होती, रोबोज आहेत, पण ऍक्टिव्ह रोबोटिक्स आणि किंवा फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टीम आणि आधीच्या सिस्टीम ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर आता ही जी ऍक्टिव्ह रोबोटिक सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये ऑपरेशनच्या पूर्वी सिटी स्कॅन केला जातो पायाचा. आता ही नी रिप्लेसमेंटची आपण जर शस्त्रक्रिया म्हणली तर त्याच्यामध्ये पायाला आलेला जो बाक आहे, सपोज पाय असा बेंड झालेला आहे आणि तो सरळ करायचा आहे आपल्याला, म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान आपण नुसताच तो जॉईंट बदलत नाही पण लेग अलाइनमेंट, पायाची अलाइनमेंट पण आपण व्यवस्थित करतो आणि ती जर व्यवस्थित झाली तरच ती शस्त्रक्रिया दीर्घकाळ चांगली राहते, टिकते, तो इम्प्लांट टिकतो. तर त्याच्यामुळं खुब्याच्या सांध्यापासून घोट्याच्या अँकल जॉईंट पर्यंत पूर्ण लेग, म्हणजे पूर्ण पायाचा तो सिटी स्कॅन केला जातो आणि त्याच्यामध्ये अगदी ह्या 0.5 मिलीमीटर 1 मिलीमीटर हे सेक्शन्स घेतले जातात. त्याच्यामध्ये हिप नी अँकल ऍक्सिस आम्ही म्हणतो तो ऍक्सिस कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरणार्थ 15 डिग्री पायाला बाक आलेला आहे आणि आपण म्हणतोय की नंतर एक आपल्याला 4 ते 5 डिग्री तो बाहेर पाहिजे, तर ही जी कॅल्क्युलेशन्स आहेत हे सिटी स्कॅन केल्यामुळं शक्य होतं. तर टेक्निकली खुब्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा आणि अँकल जॉईंट ह्याची ऍक्सिस करेक्शन हे आपल्याला रुटीन इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रिसाइजली होत नाही. त्याच्यामध्ये सिटी स्कॅन झालेला असल्यामुळं ही माहिती मिळते आणि सिटी स्कॅन झाल्यानंतर काय होतं की लॅपटॉप वरती ह्या ऍक्सिस झाल्यानंतर ऍक्च्युअल सर्जिकल म्हणजे इम्प्लांट कसा बसवायचा या सिटी इमेजेस वरती हे आधी केलं जातं आणि ही प्लॅन सगळा सर्जिकल प्लॅन झाल्यानंतर तो USB ड्राईव्ह रोबोला फीड केला जातो आणि सो ते झाल्यानंतर ड्युरिंग द प्रोसिजर ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला सगळे पॉइंट जे आहे सिटी स्कॅनची जी इन्फॉर्मेशन आपण रोबोला दिलेली आहे ती रोबो आमच्याकडनं ती इन्फॉर्मेशन ऑन टेबल मागतो, परत क्रॉस चेक करतो तेच पॉइंट आहेत ना. सो हे क्रॉस चेक झाल्यानंतर इट इज फुल प्रूफ की सिटी स्कॅननी पण तीच इन्फॉर्मेशन आहे, ऑन टेबल पण तीच आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही अँगलनी फुलप्रूफ झाल्यानंतर तो ऍक्टिव्ह रोबो पिक्चर मध्ये येतो आणि आपण सांगितल्यानुसार ती शस्त्रक्रिया तो पूर्ण करतो. ह्या सिटी स्कॅनमुळे असं होतं की ऑपरेशनच्या दरम्यानचा जो लागणारा वेळ आहे तो अत्यंत कमी होतो. आता पूर्वीच्या रोबोटिक सिस्टीम मध्ये हे फीचर्स नव्हते आणि त्याच्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान पण त्याला वेळ जास्त लागायचा, त्याच्यामध्ये अचूकता ह्या सिस्टीम एवढी मिळत नव्हती. डॉक्टर, या शस्त्रक्रियेच्या अनुषंगानेच आणखीन एक महत्वाचा प्रश्न होतो, म्हणजे आधीची शस्त्रक्रिया करण्याची पद्धत आणि रोबोटिक सिस्टीम मध्ये काय फरक आहे आणि क्यूव्हीस रोबोटिक सिस्टीम आणि बाकीच्या रोबोटिक सिस्टीम यामध्ये नेमका काय फरक आहे? आधीचे रोबोटिक आणि रोबोटिक याच्याबद्दल आपण मगाशी बोललो, पण बाकीचे रोबोटिक सिस्टीम आणि ही क्यूव्हीस इज मोस्ट ऍक्टिव्ह रोबोटिक सिस्टीम, तर फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टीम आहे. म्हणजे मगाशी मी जी माहिती दिली प्रेक्षकांना की आपण पूर्ण जी माहिती आहे सिटी स्कॅन द्वारा पायाला आलेला बाक, सगळी झालेली झीज, ही सगळी माहिती एकदा सिटी स्कॅन द्वारे आपण रोबोला प्रोव्हाइड करतो. हे झाल्यानंतर पूर्ण पॉइंट एकदा मार्क झाले आणि तर तो रोबो ऍक्च्युअली पेशंटच्या बॉडीला अटॅच होतो आणि फुल्ली ऑटोमेटेड रोबो आहे हा. म्हणजे एकदा हे कमांड झाली, सगळे कट्स कसे घ्यायचे हे फीड झालं की रोबो पुढे येऊन पूर्ण शस्त्रक्रिया ही कम्प्लीट करतो. मला सांगायला अतिशय आनंद होतो की रुटीन इन्स्ट्रुमेंट वापरून मला जे सगळे कट्स वगैरे घ्यायला 35-40 मिनिटं लागायचे पूर्वी, तर हा रोबो ही शस्त्रक्रिया साधारणतः 8 ते 9 मिनिटांमध्ये करतो. तर एवढी प्रिसिजन आणि अचूकता आहे, त्याचबरोबर काम पण खूप लवकर होतं याच्यामुळे. त्याच्यामुळे मी मगाशी बोललो तसं की जेवढा ऑपरेटिव्ह टाइम कमी तेवढी अजून रिकव्हरीला त्याची उपयोग होतं, किंवा वुंड एक्सपोजर टाइम आम्ही म्हणतो तो जेवढा कमी तेवढा पेशंटच्या दृष्टीने चांगला.
तर हे फुल्ली ऑटोमेटेड रोबो, आता पेशंट सगळ्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणि फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, किंवा आपली मॅन्युअल गिअरची कार असते ती पण चालते आणि ऑटोमॅटिक कार. तर ह्याच्यामध्ये जो आहे कम्फर्ट आहे किंवा आपल्या महिला वर्गांना हा भावेल मला वाटतं की फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, त्याच्यामध्ये कष्ट कमी होतात किंवा अजून काम अजून चांगल्या रीतीने होतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रिसिजन डेफिनेटली वाढलेला आहे ऑपरेशनच्या दरम्यान, त्याचबरोबर आमचा ऑपरेटिव्ह टाइम खूप कमी झालेला आहे. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज मला या सिस्टीम बद्दल वाटतो. तर प्रेक्षक हो, टॉक टाइम या आपल्या खास कार्यक्रमात डॉक्टर नीरज आडकर आपल्याला मार्गदर्शन करतात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, बघत रहा टॉक टाइम. टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि डॉक्टर नीरज आडकर आपल्याला मार्गदर्शन करतायत संधिवातावरती रोबोटिक सर्जरी कशा पद्धतीनं काम करते या विषयावरती आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊयात. मग डॉक्टर, या पद्धतीच्या सर्जरीमधून ऑपरेशन झाल्यानंतर, सर्जरी झाल्यानंतर सांधा दीर्घकाळ टिकण्यासाठी याचा किती उपयोग होतो? मगाशी आपण बोललो की त्याच्यात लेग अलाइनमेंट म्हणजे खुब्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा आणि घोट्याचा सांधा याच्यातले जो पायाचा जो अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट व्यवस्थित करणं हे आमचं काम असतं. आणि जर आपण नुसता सांधा बदलला आणि पाय तसाच ठेवला तर तो सांधा दीर्घकाळ टिकणार नाही. लेग अलाइनमेंट व्यवस्थित करणं, सो मला काय वाटतं त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल मी जे करतोय ते क्रॉस चेक होतोय का ऑन टेबल हे महत्वाचं आहे. तर हे शस्त्रक्रियेच्या दरम्यान क्रॉस चेक होतं आणि तो पायाला आलेला जो बाक आहे तो पूर्णपणे व्यवस्थित होतो आणि मग इम्प्लांट व्यवस्थित बसवले आणि लेग अलाइनमेंट जर चांगली असेल तर हा सांधा दीर्घकाळ टिकतो. आपल्याला 2-5 वर्ष नाही तो सांधा कमीत कमी 15-20-25 वर्ष पुढे काही सिरीज जे आहेत तर काही स्पेसिफिक नवीन प्रकारचे सांधे वापरून आम्ही करतोय तर त्याच्यामध्ये 25-30 वर्षापर्यंत पण हे सांधे टिकतील अशा त्या हे आहेत, प्रोसिजर्स आहेत. त्याच्यामुळं मी मगाशी पण बोललो की इट इज वन टाइम प्रोसिजर, वन्स इन लाईफ टाइम प्रोसिजर फॉर द पेशंट. तर तो सांधा दीर्घकाळ कसा टिकेल हेच बघण्याचं आमचं काम असतं आणि ते रोबोटच्या माध्यमातून अतिशय अचूकतेने आम्हाला ते साध्य करता येतं. मग डॉक्टर, कमी वेळेत होणारी आणि मोठा फायदा पेशंट्सला देणारी अशी ही सर्जरी आहे. मग जर ऑपरेशन करताना, सर्जरी करताना जर वेळ वाचत आहे या सर्जरीमध्ये तर मग पेशंटचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी देखील या सर्जरीमध्ये कमी होतो का? महत्वाचा पॉइंट आहे आपण की याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू हँडलिंग, मगाशी मी जसं बोललो की कमीत कमी हँडलिंग, टिश्यू हँडलिंग आम्हाला करावं लागतं या शस्त्रक्रिये दरम्यान ऍक्टिव्ह रोबोटिक्स वापरत असताना. तर त्याच्यामुळे काय होतं की रिकव्हरी ही फास्ट होते, ऑपरेशन नंतरचं दुखणं कमी होतं आणि त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे म्हणजे 48 तासात पण पेशंट घरी जाऊ शकतो 2 दिवसामध्ये. काही पेशंट पार्शलचे केले तर ते 1 दिवसामध्ये घरी जाऊ शकतात. तर त्याच्यामुळं रिकव्हरी ही डेफिनेटली, ऑपरेशन नंतरची रिकव्हरी ही फास्ट होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंतर कमी वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. वॉकिंग सपोर्ट जो आहे म्हणजे लोकांना सांगतात 2 ते 3 आठवड्यापर्यंत एक वॉकर किंवा एक सपोर्ट लागतो तर त्याचा पण कालावधी कमी होतो. जिना चढ उतार आपल्याला लवकर करता येतं. तर हे ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे आहे त्याच्यामध्ये पण ह्याचा इम्पॅक्ट आम्हाला बघायला मिळालेला आहे. सो हॉस्पिटलमध्ये राहणारा कालावधी तर कमी होतोच पण नंतरची जी रिकव्हरी आहे ऑपरेशन नंतरची ती अतिशय फास्ट होते आणि पेशंटला डेफिनेटली याच्यामध्ये फायदा होतो. अगदी. आणि याच अनुषंगानं खरं तर शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न डॉक्टर, तो म्हणजे यापुढे आरोग्य सेवा क्षेत्रात AI आणि रोबोटिक्सचं महत्व वाढत चाललंय आणि ते वाढतं महत्व आणि नेमकी आता भूमिका काय असणार? सी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हो ओके. सो ह्याच्या जे आहे महत्व हे हेल्थ केअर सेक्टरमध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी वाढत चाललेलं आहे. आपल्या दुबईमध्ये असे काही हॉस्पिटल्स आहेत जर तुम्ही कॅज्युअलिटीमध्ये गेला इमर्जन्सी विभागात तर तुमची पहिली हिस्ट्री हा रोबो घेतो. तर हे छोटे 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 ज्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक वर्षी होत आहेत. आता सध्या 2019 डेटा असा आहे की 10% शस्त्रक्रिया सध्या जे आहेत गुडघ्याच्या वगैरे त्या रोबोटिक होत आहेत.
पण 2027 पर्यंत हा हेच शस्त्रक्रिया रोबोटिक त्या 50% रोबोटिक शस्त्रक्रिया होतील असं अनुमान आहे. त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की रोबोटिक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो आहे डॉक्टरांच्या मदतीसाठीच आहे या क्षेत्रामध्ये, आणि अजून अचूकता वाढावी याच्यासाठीच रोबोटिक्स AI इथं काम करत आहे, आणि डेफिनेटली त्याचा उपयोग आहे. आणि ह्याचा जो आरोग्य क्षेत्रामधला जो जे आहे त्याच्यात इफेक्ट जो आहे आरोग्य क्षेत्रावरचा डेफिनेटली वाढत जाणार आहे. आणि ह्या हे ह्या बदलापासून आपण दुसरीकडं तोंड वळून जाण्यात खरंच काही पॉईंट नसतं. ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे, म्हणजे नुसतंच पेशंटनी नाही तर डॉक्टर कम्युनिटीने सुद्धा, कारण ह्या वाचून गत्यंतर नाहीये. आणि खूप महत्वाचा हा फॅक्टर आहे ज्याच्यामध्ये पेशंट केअरची क्वालिटी डेफिनेटली इम्प्रूव्ह होणार आहे. अगदी डॉक्टर, खरं तर ज्यांना संधिवाताचा त्रास आहे अशा रुग्णांसाठी रोबोटिक सर्जरी कशी वरदान ठरते याविषयी अत्यंत महत्वाचं असं हे मार्गदर्शन आपण आपल्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलेलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर संधिवात आणि संधिवातावरती रोबोटिक सर्जरी कशी आता रामबाण उपाय ठरते या विषयावरती खरं तर आज आपण टॉकटाईममध्ये चर्चा केली. यासोबतच आज टॉकटाईममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा नव्या विषयासह भेटूयात. बघत रहा टॉकटाईम. सर्व काही